subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई पोलिसांनी सोमवारी 20 एप्रिल रोजी लॉकडाऊनचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉक करणाऱ्या वाशी पोलीस ठाणे हद्दीतील 46 पुरुष व 6 महिला अशा एकूण 52 जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला असताना देखील नागरिक वारंवार विनाकारण रस्त्यावर सरासपणे फिरत आहेत. पोलिसांकडून वारंवार सूचना करून देखील याचे उल्लंघन काही नागरिक हे करतात, त्यामुळे वाशी पोलिसांनी या अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. रविवारी 63 तर सोमवारी 52 नागरिकांवर कारवाई केली असल्याचे वाशीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू धुमाल यांनी सांगितले. तसेच त्यांनी सांगितले की विनाकारण रस्त्यावर फिरू नका, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. बघा, लॉकडाऊन मध्ये लोक अननेसेसरी बाहेर पडतात, वारंवार आवाहन करून सुद्धा काहीतरी बहाणा करून मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक. आमचे सीपी साहेब आणि डीसीपी झोन 1 साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सकाळी 6 ते 9 या दरम्यान जे लोक मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडतात तर ती एक त्यांची अँटी मॉर्निंग वॉक असा कॅम्पेन घेतली होती आणि त्या दरम्यान कंटिन्युअसली 2 दिवस, पहिल्या दिवशी 63 लोकांवरती आणि दुसऱ्या दिवशी 52 लोकांवरती अशी कारवाई केलेली आहे. जी काल जी टोटल 52 लोक होते त्यापैकी 46 पुरुष होते आणि बाकी 6 महिला होते. नागरिकांनी अननेसेसरी बाहेर पडायला नाही पाहिजे, लॉकडाऊन पूर्णपणे 100% फॉलो करायला पाहिजे आणि हे जे चेन ऑफ इन्फेक्शन आहे, जर घरी बसलो आपण सुरक्षित राहिलात तर ते चेन ऑफ इन्फेक्शन घरी बसल्याने 100% ब्रेक होऊ शकते आणि ह्या संकटातून आपण बाहेर येऊ शकतो. म्हणून नागरिकांनी अजिबात कोणत्याही कारणासाठी जे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान जे काही रिलॅक्सेशन आहे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी त्या दरम्यान 1-2 लोकांनी यायला पाहिजे, परंतु 5 नंतर किंवा सकाळी 9 पूर्वी कोणीही लोकांनी अननेसेसरी घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही आणि मॉर्निंग वॉक साठी तर अजिबात येऊ नये. आवाज स्टडी करिता प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.